हेलो स्टूडेंट्स, आज आपण ऑपरेटिंग सिस्टीमच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. दॅट इज प्रॅक्टिकल नंबर 6. ओके, हे प्रॅक्टिकल नंबर 6 कशावर असेल तर टू एक्झिक्यूट टेक्स्ट प्रोसेसिंग कमांड्स. ज्या काही टेक्स्ट प्रोसेसिंगच्या कमांड्स आहेत त्याचा आपण आज कधी यूज केल्या पाहिजेत त्याचा आज आपण स्टडी करणार आहोत. ओके, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण कोणत्या कमांड्स बघितल्या तर त्या कोणत्या होत्या, प्रोसेस कमांड्स होत्या. PS, wait, sleep, exit, kill ह्या ज्या काही नंबर ऑफ कमांड होत्या त्या प्रोसेस कमांड्स कधी यूज केल्या जातात, त्याचा सिंटॅक्स काय आहे ते आपण प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये स्टडी केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. ते कशाबद्दल, तर टेक्स्ट प्रोसेसिंगसाठीच्या ज्या काही कमांड्स आहेत त्याच्यासाठी. राईट, तर पहिली कमांड असणार आहे ती कोणती असणार आहे, TR, दॅट इज ट्रान्सलेट. आणि ही जी कमांड आहे ती युनिक्ससारख्या किंवा लिनक्ससारख्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये यूज केली जाते. लक्षात येते का? ओके, आता हे ऑपरेशन कशासाठी यूज केलं जातं, तर इट्स ऑपरेशन ऑफ रिप्लेसिंग ऑर रिमूव्हिंग स्पेसिफिक कॅरेक्टर इन इट्स इनपुट डेटा सेट. ओके, हे कशासाठी यूज केलं जातं, त्याच्या ज्या काही इनपुट डेटा सेट असणार आहे त्याच्यामध्ये जर एखादं स्पेसिफिक कॅरेक्टर रिप्लेस करायचं असेल किंवा रिमूव्ह करायचं असेल तर काय केलं जातं, TR ही कमांड यूज केली जाते. आता इथं मी त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे बघा. सिंटॅक्स देताना पहिल्यांदा आपण कंपल्सरी काय घेतो, डॉलर. त्याच्यानंतर TR फर्स्ट ब्रॅकेटमध्ये म्हटलं आहे ऑप्शन, त्याच्यानंतर set1 आणि set2. आता ऑप्शनमध्ये काय असणार आहे, कोणत्या पोझिशनचं रिप्लेस करायचं आहे ते लिहायचं, आणि set1 ह्याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ कॅरेक्टर्स असणार आहेत ते set2 जे काही नंबर ऑफ कॅरेक्टर्स असणार आहेत सेम पोझिशनला ते काय केले जातात, रिप्लेस केले जातात. लक्षात येते का? सो अशा कंडिशनमध्ये TR ही कमांड यूज केली जाते. आता सपोज जर तुम्हाला अप्पर लोअर टू अप्पर ट्रान्सलेट करायचं असेल, एखादा वर्ड असेल तो जर रिप्लेस करायचं असेल किंवा काय करायचं असेल, ट्रान्सलेट करायचं असेल, कन्व्हर्ट करायचं असेल, तर त्याच्यासाठी काय सिंटॅक्स असणार आहे, तर तो असणार आहे डॉलर, त्याच्यानंतर TR फर्स्ट ब्लॉकमध्ये लिहायचं, काय लिहायचं, कोलन देऊन लोअर. ओके, तुम्ही काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे ना लोअर टू अप्पर. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला देते सिंटॅक्स, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, अप्पर. लक्षात येते का? हा सिंटॅक्स मी कधी घ्यायचा म्हणून सांगितलंय, तर जे ते काय करते, कन्वर्ट करते लोअर टू अप्पर केसमध्ये, त्यावेळी हा सिंटॅक्स यूज केला जातो. इन शॉर्ट सांगायचं काय, तर TR हे काय करणार आहे, ही अशी कमांड आहे जी काय करते, ट्रान्सलेट करते, म्हणजेच रिमूव्ह किंवा रिप्लेस करायचं काम करते. मग फर्स्ट ह्याच्यामध्ये काय केलं, set2 जे काही नंबर ऑफ कॅरेक्टर्स असणार आहेत ते सेम पोझिशनला set1 काय केलेले आपण, रिप्लेस केलेले आहे. त्यावेळी फर्स्ट लाईनमध्ये जो दिलेला सिंटॅक्स आहे तो आपण यूज केला. आता जो सेकंड सिंटॅक्स दिला आहे तो मी कशासाठी दिला आहे, तर लोअर केसचं अप्पर केसमध्ये कन्वर्जन करण्यासाठीचा दिलेला तो सिंटॅक्स असणार आहे. लक्षात येत आहे का? ओके, आता नेक्स्ट काय असणार आहे, WC, दॅट इज वर्ड काउंट. आता ही कमांड कुठे यूज केली जाते, युनिक्स किंवा लिनक्ससारख्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये यूज केली जाते. कशासाठी यूज केली जाते वर्ड काउंट, तर टू फाइंड आउट नंबर ऑफ लाईन्स, वर्ड्स अँड कॅरेक्टर्स इन अ फाईल. लक्षात घ्या, एखाद्या फाईलमध्ये किती नंबर ऑफ लाईन्स आहेत किंवा वर्ड्स किंवा कॅरेक्टर्स असतील ते काउंट करण्यासाठी काय केलं जातं, WC ही कमांड यूज केली जाते. आता त्याचा जनरल सिंटॅक्स काय असणार आहे इन जनरल, तर पहिल्यांदा काय येणार, कुठलाही सिंटॅक्स देत असताना डॉलर, त्याच्यानंतर काय करायचं, WC. WC मीन्स व्हॉट, वर्ड काउंट. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार, लाईन्ससाठी. ओके, किंवा कशासाठी सांगितलेलं, वर्डसाठी किंवा कॅरेक्टरसाठी. ओके, सो मी काय केलेलं, लाईनसाठी, वर्डसाठी आणि कॅरेक्टरसाठी आपण सिंटॅक्स घेतोय. आणि नेक्स्ट काय घ्यायचं, फाईल नेम, कोणत्या फाईलमध्ये करायचं आहे ते फाईल नेम. ओके, आता ह्याच्यामध्ये मी काय करते, L स्टँड्स फॉर वॉट, W स्टँड्स फॉर वॉट आणि C स्टँड्स फॉर वॉट हे मी तुम्हाला सांगते. ओके, तर L हे कशासाठी यूज केलं जातं, तर इट काउंट्स ओनली नंबर ऑफ लाईन्स. कशासाठी, नंबर ऑफ लाईन्स काउंट करण्यासाठी, फक्त नंबर ऑफ लाईन्स काउंट करतं जर फक्त -L केला तर.
आणि जर तुम्ही फक्त डॅश डब्ल्यू केला तर काय होणार, काउंट ओनली नंबर ऑफ वर्ड्स, काय काउंट करणार, ओनली नंबर ऑफ वर्ड्स, ओके, त्या फाईलमधले. आणि नेक्स्ट मी कुठला सांगितला तो होता सी, हे काय करतं, काउंट्स ओनली नंबर ऑफ कॅरेक्टर्स, काय काउंट करतं, नंबर ऑफ कॅरेक्टर्स ओनली. ओके, इथे लिहूया ओनली, कारण का फक्त एल घेतले ना, सो ओनली नंबर ऑफ कॅरेक्टर्स, ओनली नंबर ऑफ वर्ड्स अँड ओनली नंबर ऑफ लाईन्स, राईट. आणि जर सगळंच काउंट करायचं असेल तर फर्स्ट जो दिला आहे स्टँडर्ड तो सिंटॅक्स यूज करायचा, लाईन वर्ड आणि कॅरेक्टर हे सगळं काय करतं, काउंट करतं. आणि फाईल नेम म्हणजे ज्या फाईलमधलं काउंट करायचं आहे त्याच्यासाठी, लक्षात येतं आहे का, ओके. आता नेक्स्ट असणार आहे तो असणार आहे कमांड सी यू टी कट. कोणता कमांड असणार आहे, सी यू टी कट. आता ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तर टू कॉपी दी स्पेसिफाईड कॉलम्स टू दी स्टँडर्ड आउटपुट फाईल. लक्षात घ्या, कट ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तर कॉपी करण्यासाठी स्पेसिफिक असा कॉलम स्टँडर्ड आउटपुट फाईलमध्ये कॉपी करण्यासाठी ही कमांड यूज केली जाते. सो इट इज यूज्ड टू कट दी पोर्शन ऑफ अ फाईल. फाईलचा जर पोर्शन एखादा कट करायचा असेल तर त्यावेळी ही कमांड यूज केली जाते. इट टेक्स फाईल नेम्स ॲज अ कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या फाईलमधलं करायचं आहे कट पोर्शन, ती फाईल नेम काय केली जाते, ॲज अ कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणून घेतली जाते किंवा इनपुट म्हणून. ओके, कुठून घेतली जाते, तर स्टँडर्ड इनपुटकडून. सो इट डज नॉट डिलीट द सिलेक्टेड पोर्शन ऑफ अ फाईल. ते डिलीट करत नाही, त्यामुळे ते काय करत नाही, डिलीट करत नाही सिलेक्टेड पोर्शन फाईलमधला. तर ते काय करतं, कट करतं. जो काही सिलेक्टेड पोर्शन आहे त्या फाईलमधला तो कट करण्यासाठी ही कमांड यूज केली जाते. आणि तो काय केला जातो, स्टँडर्ड आउटपुट फाईलमध्ये कॉपी केला जातो. ओके, आता ह्याचा जो काही सिंटॅक्स असणार आहे तो काय असणार आहे, तर डॉलर सी यू टी कट ओके, त्याच्यानंतर काय करायचं, फर्स्ट कॉलममध्ये एफ स्लॅश सी, एफ किंवा सी, आणि सेकंडमध्ये काय घ्यायचं, सेकंड ब्रॅकेटमध्ये एन वन कॉमा एन टू. आता मी तुम्हाला ह्यांचं सांगणार आहे मीनिंग. एन वन म्हणजे काय, एन वन अँड एन टू म्हणजे मीन्स वॉट, तर एन वन अँड एन टू आर दी फील्ड ऑर कॅरेक्टर नंबर. काय असणार आहे, इथे फील्ड किंवा जे काही कॅरेक्टर्स असणार आहेत त्याचे नंबर असणार आहेत एन वन अँड एन टू म्हणजे. आणि एफ म्हणजे कोण असणार आहे, तर ते काय डिस्प्ले करणार, इट डिस्प्ले स्पेसिफाईड फील्ड. ते काय डिस्प्ले करते, स्पेसिफिक जी फील्ड आहे ती डिस्प्ले करते. आणि सी म्हणजे कोण, ते काय डिस्प्ले करते, तर स्पेसिफिक कॉलम कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. लक्षात येते काय, बघा सी यू टी कट ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तर कॉपी करण्यासाठी स्पेसिफाईड कॉलम. काय करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी स्पेसिफाईड कॉलम, कुठं, तर स्टँडर्ड आउटपुट फाईलला. लक्षात येते का. नेक्स्ट ह्याच्या सिंटॅक्समध्ये काय दिलेलं आहे, सी यू टी कट, त्याच्यानंतर एफ स्लॅश सी एन वन एन टू. आता एन वन अँड एन टू म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, फील्ड किंवा जो काही कॅरेक्टर नंबर असेल तो, दॅट मीन्स एन वन एन टू. आणि एफ म्हणजे काय, तर ते डिस्प्ले करतं स्पेसिफाईड फील्ड. आणि सी म्हणजे काय, तर ते डिस्प्ले करतं स्पेसिफाईड कॉलम कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. लक्षात येत आहे का, ओके. आता नेक्स्ट असणार आहे ती कमांड आहे पेस्ट. नेक्स्ट कमांड कोणती आहे, पेस्ट कमांड. आता ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तर टू जॉईन फाईल्स हॉरिझंटली बाय आउटपुटिंग लाईन्स कन्सिस्टिंग ऑफ लाईन्स फ्रॉम ईच फाईल स्पेसिफाईड सेपरेटेड बाय टॅब ॲज अ डिलिमिटर. म्हणजेच काय, पेस्ट हे कशासाठी यूज केलं जातं, तर जॉईन करण्यासाठी ज्या काही फाईल्स असतील त्या पॅरलली मर्ज करण्यासाठी, म्हणजेच तुम्ही म्हणू शकता हॉरिझंटली मर्ज करण्यासाठी. ओके, पेस्ट हा कमांड यूज केली जाते. आता ह्याचा सिंटॅक्स काय असणार आहे पेस्ट या कमांडचा, मी देते बघा.
नेक्स्ट अपन कुठली कमांड बघते तर ती आहे पेस्ट. ओके तर त्याचा सिंटॅक्स असणार आहे पेस्ट फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येणार ऑप्शन नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येणार फाइल. ओके हा काय असणार आहे सिंटॅक्स ऑफ पेस्ट. पेस्ट कशासाठी यूज केलं जातं तर लिनक्स किंवा युनिक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पेस्ट ही कमांड खूप यूजफुल असणार आहे. आणि ती काय यूज केली जाते तर जॉईन करण्यासाठी ज्या काही फाईल्स आहेत त्या हॉरिझॉन्टली पॅरलली मर्ज करण्यासाठी यूज केले जातात. लक्षात येते का? ओके. आणि त्याचा जो काही सिंटॅक्स असणार आहे तो काय असणार आहे पेस्ट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ऑप्शन आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे फाईल्स असणार आहे. लक्षात येते? ओके. आता ऑप्शनमध्ये तुम्ही काय देऊ शकता? सपोज स्टुडंट नेम देऊ शकता, काय वॉट एवर. आणि फाईल म्हणजे कुठं हे करायचं आहे ते, मग त्यामध्ये बर्थ इयर, ओके, क्लास नंबर, रोल नंबर असं तुम्ही देऊ शकता. हे मी तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल म्हणून जस्ट सांगितलेलं आहे. नेक्स्ट असणार आहे कमांड ती असणार आहे स्पेल. आता नावावरूनच लक्षात येईल ही कमांड कशासाठी यूज केली जाते तर ही कमांड स्पेलिंग चेक करण्यासाठी. स्पेल चेकिंग प्रोग्रॅम विच स्कॅन अ टेक्स्ट फाईल फॉर मिस स्पेल्ड वर्ड्स अँड प्रिंट इच मिस स्पेल्ड वर्ड ऑन इट्स ओन लाईन. स्पेल ही कमांड काय केली जाते तर स्पेलिंग चेक करण्यासाठी जे काही टेक्स्ट असणार आहेत ना त्या फाईलमध्ये ते स्कॅन करतं. आणि त्याच्यामध्ये जे मिस स्पेल्ड वर्ड्स असणार आहेत ना ते काय करतं, स्कॅन करून फाईंड आउट करतं आणि ते प्रिंट करतं त्याच लाईनवरती. ओके. सो ह्याचा जो काही सिंटॅक्स असणार आहे तो काय असणार आहे स्पेल, त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स, ओके, आणि नेक्स्ट काय असणार आहे फाईल. हा काय असणार आहे त्याचा सिंटॅक्स. आता जर त्याच्या पुढं तुम्ही डॅश एन केला असता, लक्षात घ्या, त्याच्या पुढं जर तुम्ही एन केला असता तर ते काय प्रिंट करणार, तर ते त्या लाईनचं नंबर्स प्रिंट करणार. काय करणार? प्रिंट दी लाईन नंबर्स. ओके. आणि जर तुम्ही काय केला असता, ओ टाईप केला असता, तर ते काय करणार, फाईल नेम प्रिंट करणार. लक्षात येते काय? बघा, एन काय करतं, लाईन नंबर प्रिंट करतं. फॉर इच मिस स्पेल्ड वर्ड ऑल्सो प्रिंट दी नंबर ऑफ लाईन इट वॉज इन. कुठल्या लाईनमध्ये आहे तो नंबर ऑफ लाईन प्रिंट करते. आणि ओ काय प्रिंट करते, तर फाईल नेम. फॉर इच मिस स्पेल्ड वर्ड, प्रत्येक मिस स्पेल्ड वर्डला ते काय करतं, जे काही नेम असणार आहे त्या फाईलचं त्यामध्ये ते प्रिंट करतं. लक्षात येत आहे का? ओके. सो स्पेल कशासाठी यूज केलं जातं, हा स्पेल चेकिंग प्रोग्रॅम असणार आहे जो काय करतो, टेक्स्ट फाईल काय करून स्कॅन करून त्याच्यामध्ये जर मिस स्पेल्ड एखादा वर्ड असेल तर तो काय करतो, प्रिंट करतो तो प्रत्येक मिस स्पेल्ड वर्ड त्याच्या जशा स्वतःच्या लाईनवरती. लक्षात येत आहे? ओके. आता नेक्स्ट असणार आहे तो कोण असणार आहे, सॉर्ट कमांड असणार आहे. आता ही कमांड कशासाठी यूज केली जाते तर त्याच्या नावातूनच लक्षात येईल, ऑफकोर्स इट इज यूज्ड टू सॉर्ट अ फाईल. एखादी फाईल जर सॉर्ट करायची असेल तर काय केलं जातं, सॉर्ट ही कमांड यूज केली जाते. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, अरेंजिंग दी रेकॉर्ड्स इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. कोणतेही नंबर ऑफ रेकॉर्ड्स असू दे, ते काय केले जातात, पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये अरेंज केले जातात. लक्षात येते का? ओके. आता ह्याच्यामध्ये काय करतात, सॉर्टिंगमध्ये जर ओ घेतलं, सिंटॅक्स लिहत असताना त्याच्यामध्ये ओ घेतलं तर त्याचं मीनिंग काय होणार, राईट दी आउटपुट टू अ न्यू फाईल. लक्षात येते काय? बघा, जर त्याचा सिंटॅक्स काय असणार आहे, सॉर्ट, राईट. आता जर त्याच्यामध्ये ओ घेतलं तर त्याचं मीनिंग काय होणार, राईट दी आउटपुट टू अ न्यू फाईल, न्यू फाईलला आउटपुट राईट करा असं त्याचं मीनिंग होतं. आणि जर तिथं आपण एन टाईप केलं तर त्याचं मीनिंग काय होते, सॉर्ट अ फाईल न्यूमरिकली, एखादी फाईल काय करा, न्यूमरिकली सॉर्ट करा असा त्याचा अर्थ होतो. आणि जर तिथं आपण काय केलं, आर टाईप केलं तर त्याचा अर्थ काय करत होतो, ती जी काही फाईल आहे ती सॉर्ट इन रिव्हर्स ऑर्डर. काय होतं, सॉर्ट इन रिव्हर्स ऑर्डर. लक्षात घ्या,
ओ टाइप केल्यावर काय होतंय त्याचा अर्थ राइट आउटपुट टू न्यू फाइल, बरोबर। त्याच्यानंतर एंड टाइप केल्यावर त्याचा अर्थ काय होतोय सॉर्ट अ फाइल न्यूमरिकली, आणि जर आर टाइप केलं तर काय होतंय सॉर्ट अ फाइल इन अ रिवर्स ऑर्डर। लक्षात येत आहे? ओके, तर ही काय असणार आहे सॉर्ट ही कमांड, जे काही नंबर ऑफ रेकॉर्ड्स असणार आहेत ते पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये अरेंज करण्यासाठी यूज केली जाते। आता लास्ट कमांड असणार आहे ती कोणती कमांड आहे, ग्रीप कमांड। म्हणजेच काय, ग्लोबल रेग्युलर एक्सप्रेशन प्रिंटर। ग्रीपचा अर्थ काय लिहिते इथं बघा मी, ग्लोबल रेग्युलर एक्सप्रेशन प्रिंटर। ओके, आता ह्याचा सिंटॅक्स काय आहे, ग्रीपचं सिंटॅक्स काय असणार आहे, मी इथं टाईप करते ग्रीपचं सिंटॅक्स, ग्रीप, त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे ऑप्शन, ओके, नेक्स्टमध्ये काय येणार पॅटर्न, आणि नेक्स्टमध्ये काय येणार फाईल नेम। लक्षात येते का हा कशाचा सिंटॅक्स असणार आहे, ग्रीपचा। ग्रीप म्हणजे काय, ग्लोबल रेग्युलर एक्सप्रेशन प्रिंटर। लक्षात येते? ओके, सो आज आपण काय बघितलं, टोटल नंबर ऑफ कमांड्स बघितल्या, त्या कोणाच्या बघितल्या तर त्या टेक्स्ट प्रोसेसिंगच्या कमांड्स बघितल्या, आणि त्या कधी यूज केल्या जातात आणि त्यांचा सिंटॅक्स काय असणार आहे याचा आज आपण प्रॅक्टिकलमध्ये स्टडी केलेला आहे। लक्षात येते? ओके, थँक्यू। इथं आपलं 6th नंबरचं प्रॅक्टिकल कंप्लीट होतं।